वर्ध्यात एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. वर्ध्याच्या देवळाली पोलीस वसाहतीसमोरची घटना आहे. दारूसाठी पैसे न दिल्यानं या तरुणाला दगडानं ठेचलाय. वर्ध्यातील तरुणाच्या हत्येचा थरारक व्हिडिओ आता व्हायरल सुद्धा केला जातोय. आपण ही व्हायरल व्हिडिओ सध्या पाहू शकतोय. वर्ध्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे. एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि मेन म्हणजे पोलीस वसाहतीसमोरची घटना आहे. तर आपण दृश्यांच्या माध्यमातून हा व्हायरल व्हिडिओ सध्या पाहू शकतो. वर्ध्यामध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडलाय. दारूसाठी पैसे न दिल्यानं या तरुणाला दगडानं ठेचल्याचं पाहायला मिळत आहे आणि वर्ध्यातील तरुणाच्या हत्येचा आपण हा थरारक असा व्हिडिओ पाहू शकतोय. वर्ध्यात ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. पोलीस स्टेशनच्या समोरच ही घटना घडलेली आहे आणि नेमकं त्यामुळे पोलीस नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न सुद्धा आता सर्वत्र उपस्थित केला जातोय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, आपण पाहतोय वर्ध्यामध्ये ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि मुख्य म्हणजे पोलीस वसाहतीसमोरची घटना आहे. नेमकं काय प्रकरण आहे? नक्कीच वर्ध्यातल्या देवळी येथे हत्येचा थरार अनुभवाला नागरिकांना मिळाला आहे. देवळीतील पोलीस वसाहतीसमोर हा हत्येचा थरार घडला आहे. दगडाने ठेचून युवकाची हत्या करण्यात आलेली आहे. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे देवळीतीलच एक आरोपी आहे. एक वस्ती राहते देवळीच्या बाजूला आणि त्या वस्तीमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे सुद्धा लोक राहतात. याच्यामध्ये एक जो आरोपी आहे करण मोहिते हा दारूसाठी पैसे मागत होता आणि दारूसाठी पैसे न दिल्याने आरोपीने खून केला आहे. दगडाने ठेचून हा खून केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे बघ्यांची भूमिका तेथील उपस्थित नागरिकांनी घेतलेली आहे. व्हिडिओ काढण्यात नागरिक गुंग होते परंतु त्या जो युवक आहे विनोद भरणे नामक मृतक सोनेगाव आबाजी येथे तो राहतो याला वाचवण्याचा मात्र प्रयत्न झाला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. आणि घटनास्थळी एक महिला जी होती तिने विरोध केला. ती महिला सुद्धा यामध्ये गोटा लागलेला आहे. त्या दगड लागल्याने महिला जखमी झालेली आहे. महिलेला 8 टाके पडलेले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भेट दिली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण व सह देवळीचे ठाणेदार या घटनेचा तपास करत आहे. परंतु नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने त्या युवकाचा मर्डर झालेला आहे आणि एका आईला आपला पुत्र गमावा लागला आहे. युवकाची युवकाने जो हत्या झाली याच्यामध्ये बघ्याची भूमिका घेतलेल्या नागरिकांमध्ये ही शोकांतिका पूर्वगामी महाराष्ट्राला म्हणावी लागेल. वाचवण्याचा प्रयत्न झाला नाही. पोलिसांनी मात्र लगेच घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलेले आहे आणि या घटनेने एकूणच वर्धा जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. हळहळ व्यक्त होत आहे. हो नक्कीच पंकज, धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.